नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अगदी झणझणीत आणि झटपट होणारी अशी मुगवड्याची रसाळ अशी भाजी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इथं तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त अशी आपली मुगवड्याची जी रसाळ भाजी आहे बनून तयार आहे। कलरसुद्धा अतिशय मस्त असा आलेला आहे, खायला तर अतिशय अप्रतिम आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथं मी एक वाटी मूग 4 तास भिजवून घेतलेले आहेत आणि लाल तिखट, धने पावडर, जिरं, चवीनुसार मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा ओवा, 2 मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि 1 कांदा चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो। आता सर्वात अगोदर इथं मी 1 वाटी जे मूग घेतले होते ते 4 तास भिजवून घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये 4 लसूण पाकळ्या घालूया, 1 आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालायची आहे आता आपल्याला यामध्ये। आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता इथं मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आहे, हे पहा। आता हे मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे। आता हे आपण काढून घेतलेलं आहे। आता ह्यातलं 1 चमचा जे हे आहे मिश्रण ते मी बाजूला काढून ठेवते आहे। आता याचमध्ये आपल्याला चवीनुसार अगोदर मीठ घालून घेऊया, त्यानंतर 1/2 चमचा हळद घालून घेऊया आणि जिरे पावडर 1/2 चमचा आणि धने पावडर आणि जिरं यामध्ये घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया। आता हे आपलं मिक्स झालेलं आहे आणि हे आपण बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर आता इथं कढईमध्ये मी गरम तेल करायला ठेवलेलं आहे आणि आता 1 चमचा जिरं घालायचं आहे यामध्ये, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आपण ह्या तेलामध्ये घालून घेऊया आणि आता हे चांगलं मिक्स करूया। आता 1 कांदा घालूया, 1 बारीक चिरून घेतलेला कांदा आपण 1-3 ते 4 मिनटं तेलावर परतून घेऊयात। त्यानंतर मी यामध्ये 1/2 चमचा ओवा घातलेला आहे। आता 1/2 चमचा आपण हळद घालूया यामध्ये, 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा यामध्ये धने पावडर घालूया आणि कोथिंबीर आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये 1 चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊयात आणि परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण 1 चमचा जो मिश्रणातली बाजूला ठेवलेली पेस्ट होती ती आता यामध्ये घालूया आणि यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आता हे मिश्रण जे आपण बाजू ठेवलं होतं ते मिश्रण आता 1 प्लेट मग घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून प्लेटला लावून घेऊया आणि आता आपण हे मिश्रण ह्या प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असं प्लेटमध्ये पसरवून घेऊया एकसारखं। हे मिश्रण आता मी व्यवस्थित असं प्लेटमध्ये पसरवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण कढईमध्ये आता हे चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर 2 मिनटं आपण असंच हे मंद गॅसवर ठेवून देऊया। हे पहा, आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया। त्यानंतर आता मी यामध्ये 1/2 वाटी गरम पाणी घातलेलं आहे। पाणी घालताना शक्यतो गरमच पाणी घालायचं जेणेकरून आपली ह्या भाजीला गरम पाण्यामुळं चव छानच येणार आहे। आणि त्यानंतर आता आपण ह्यामध्ये 1 वाटी घ्यायची आणि वाटीमध्ये पाणी घेऊन आता ह्या मधोमध ठेवायचं आहे। इथं मी वाटी हे घेतले त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे मधोमध ठेवून देऊया आणि आता यामध्ये जी मिश्रणाची प्लेट आहे आपली मुगाच्या ती ठेवायची आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटं आपण हे झाकण मंद गॅसवर असं ठेवून देणार आहोत। आता 15 मिनटं झालेली आहेत, आता आपण हे झाकण काढून घेऊया। हे पहा, आता हे मी
झाकण काढलेलं आहे। आता ही प्लेट बाजूला करून घेऊया आणि आता हे गरम पाणी जे आहे वाटीतलं ते आता आपण यामध्येच घालून घ्यायचं आहे कढईमध्ये। आणि पाणी घातल्यानंतर आता व्यवस्थित आपण ही ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आता ही प्लेट थंड झाली, आता आपण ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। वड्या कापून झालेल्या आहेत, आता आपण ह्या एक तुम्हाला मी का वड्या ज्या आहेत त्या दाखवते। हे पहा मस्त अशा आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या बनवून तयार आहेत। हे पहा आता ह्या वड्या ज्या आपण सगळ्या वड्या ज्या आहेत त्या काढून घेऊया आणि आपल्या ह्या तयार ग्रेव्हीमध्ये ह्या वड्या आहेत त्या घालून घेऊया। आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित अशा मिक्स करून परत एकदा आपण एक 4 ते 5 मिनटं मंद गॅसवर हे उकळून घेणार आहोत। आता ही याला उकळ आलेली आहे आणि ही भाजी आपली आहे मग वड्याची आमटी, रसाळ अशी भाजी बनवून तयार आहे। आता आपण ही एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे। आता ही गरमागरम मूग वड्याची रसाळ आमटी जी आहे ती आपण काढून घ्यायची आहे। मस्त अशी आपली गरमागरम मूग वड्याची रसाळ अशी भाजी आपली बनवून तयार आहे। इथं तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त अशी झणझणीत अशी आपली ही मूग वड्याची भाजी आपली बनवून तयार आहे। इथं तुम्ही पाहू शकता चपाती असो भात असो भाकरी असो त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका। चला तर मग परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।